राज्यातल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी बातमी. आता प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकाला थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये एक रकमी 3,000 रुपये दिले जाणार आहेत. सोबतच आणखी सुविधासुद्धा दिल्या जाणार आहेत, कारण राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे, त्यासाठी काय पात्रता असेल आणि कशाप्रकारे तिचा लाभ तुम्हाला मिळू शकेल, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातील सर्व व्हिडिओज नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, राज्यातल्या 65 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकार मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करणार आहे. राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही 1.25 ते 1.5 कोटींच्या दरम्यान आहे. त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वस्थतेने पीडित सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्र सरकारमार्फत राबविली जाणारी राष्ट्रीय वयोश्री योजना ही महाराष्ट्रातसुद्धा राबवली जाते, परंतु ती काही निवडक जिल्ह्यांमध्येच आहे. परंतु आता मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाईल. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांमधले अपंगत्व आणि अशक्तपणाचे डायग्नोसिस करण्यासाठी आवश्यक ती उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन आणि प्रशिक्षण घेतले जाईल. त्याचप्रमाणे आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यासाठी सर्वे आणि स्क्रीनिंग देखील केले जाणार आहे. योजनेसाठी मुख्य पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकाचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असायला हवे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख रुपये असायला पाहिजे. सर्वेनंतर पात्र ठरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यामध्ये एक रकमी 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागात असेल तर जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत केली जाणार आहे. तर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जर तुम्हालाही किंवा तुमच्या परिचयातील कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळावा असे तुम्हाला वाटत असेल तर ही माहिती अवश्य शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्सकरिता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.